सोमवारी कोल्हापूरसह संपूर्ण देशभरात दिवाळी साजरी झाली अयोध्येत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि मंदिराचं लोकार्पण झाल्यानं रामभक्तांच्या आनंदाला पारावार राहिला नाही अशावेळी कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर दीडशे बाय दीडशे फूट आकाराची भव्य ई डी दिव्यांची रांगोळी साकारण्यात आली आहे मोठ्या स्क्रीनवर गीत रामायणाचं प्रक्षेपण सुरू होतं या मंगल गीतांच्या सुरांमध्ये राम मंदिराची भव्य एलईडी डी दिव्यांची रांगोळी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती सोमवारी अयोध्यानगरीत रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला या ऐतिहासिक दिनानिमित्त कोल्हापुरात ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा झाला या निमित्तानं भारतीय जनता पार्टीतर्फे कोल्हापुरातील रुईकर कॉलनी मैदानावर एक अनोखा आणि वेगळा उपक्रम पार पडला कोल्हापुरात पहिल्यांदाच सुमारे दीडशे फूट बाय दीडशे फूट इतक्या भव्य आकाराची एलईडी दिव्यांची रांगोळी साकारण्यात आली त्यातून श्रीराम मंदिराची भव्य प्रतिमा मैदानावर उमटली तेजस्वी दिव्यांनी साकारलेल्या राम मंदिराची प्रतिमा पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करत होती दुसरीकडे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांच्या गीत रामायण कार्यक्रमाचं एलईडी वॉलवर प्रक्षेपण सुरू होतं त्यामुळे सुरेल गाण्यांच्या साथीनं एलईडी दिव्यांची रांगोळी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रुईकर कॉलनी मैदानावर चांगलीच गर्दी केली होती दरम्यान रुईकर कॉलनी मैदानावर भव्य आतषबाजी करण्यात आली या उपक्रमाला खासदार धनंजय माडिक यांनी सुद्धा भेट दिली डी दिव्यातून साकारलेली ही आधुनिक काळातील रंगावली म्हणजे कलात्मकता आणि भक्तिभाव यांचा सुरेख संगम आहे अशी भावना खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली यावेळी बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक भीमा सहकारी साखर कारखाना चेअरमन विश्वराज महाडिक सौ वैष्णवी महाडिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते